नमस्कार डॉक्टर भंडारे लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत. पुन्हा आपण TYBA चा जो एक स्पेशल इकॉनॉमिक्स वाल्यांचा जनरल 3 जो सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग या सब्जेक्ट मधील जे पाचवा चॅप्टर आहे अप्रोचेस टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट यामधले एक महत्त्वाच्या सिद्धांतांचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणजेच प्रबळ चालना सिद्धांत, ज्याला द बिग पुश थेअरी असं म्हणतात. रोजेस्टीन रोडॉन या अर्थशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनेही हा सिद्धांत फार महत्त्वाचा आहे. तसेच या सिद्धांतावर कशा प्रकारचे MCQ विचारले जातील याचाही थोडक्यात विचार आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. आता पाहूया आपण सिद्धांत. सिद्धांत बघत असताना हा सिद्धांत प्रबळ चालना सिद्धांत, ज्याला बिग पुश थेअरी किंवा जोरदार धक्का सिद्धांत असं देखील त्याला म्हणतात, हा कोणी मांडलेला आहे तर PN रोजेस्टीन रोडॉन यांनी त्यांच्या नोट्स ऑन दी थेअरी ऑफ बिग पुश या लेखामध्ये त्यांनी आपले आर्थिक विकासाविषयी जे विचार मांडलेले आहे. आता त्यांच्यामध्ये कुठल्याही देशाला आर्थिक विकास जर साधायचा असेल, आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबवायचे असतील, तर त्या ठिकाणी गुंतवणूक करणे अपरिहार्य असते आणि ती गुंतवणूक जर वाढली नाही तर विकास होताना दिसून येणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी सिद्धांत विधानामध्ये असं म्हटलंय, बघा कोणत्याही विकासाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे सहसाधने वापरणे आवश्यकच राहील. स्वयंप्रेरित विकासाची सुरुवात काहीशी विमानाच्या जमिनीवरून होणाऱ्या उड्डाणासारखी असते. जमिनीवरून हवेत उड्डाण घेण्यासाठी विमानाला जमिनीवरून काही किमान गती प्राप्त होणे आवश्यक असते. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, त्यांनी एक उदाहरण दाखल आपल्याला विमानाचं जेव्हा जमिनीवरून उड्डाण होतं त्याचं कशाशी कम्पॅरिझन केलंय तर देशाच्या आर्थिक विकासासाठी जी साधनं वापरायची त्या अनुषंगाने केलेलं आहे. म्हणजे जे उदाहरणार्थ असं समजा तुम्ही की समजा जेव्हा विमानाला जमिनीवरून उड्डाण घ्यायचं असतं तर त्याला किमान गती प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त इंधनाचा वापर करावा लागतो आणि जास्तीत जास्त इंधनाचा वापर जेव्हा करतं तेव्हाच ते एकदा की आवश्यक गतीने किंवा फास्ट गतीने ते एकदा आकाशात उडालं की मध्ये स्टेबल काय करत राहतं, उडत राहतं. पण जेव्हा सुरुवातीला ते उडतं तेव्हा तर त्याला किमान इंधनाची गरज असते की नसते, फ्युएलची गरज असते की नसते. तसंच देशाच्या आर्थिक विकासाचंही असतं. देशाचा आर्थिक विकास यशस्वी होण्यासाठी गुंतवणूक आवश्यक असते. तसेच देशातील जी सहसाधने असतात त्यांचा वापरसुद्धा आवश्यक करावा लागतो आणि ते जर किमान प्रमाणामध्ये जर केला गेला तरच देशाच्या विकासाला प्रबळ चालना मिळून देशाचा विकास पुढे पुढे गतीने काय होऊ शकतो, जाऊ शकतो, अशा प्रमाणात त्यांनी सिद्धांत विधान मांडलंय. आता याच्यावर तुम्हाला MCQ विचारताना कसं विचारलं जाईल, प्रबळ चालना सिद्धांत टिंब या अर्थशास्त्रज्ञांनी मांडला, तर उत्तर काही त्याचं PN रोजेस्टीन रोडॉन कोणत्या लेखात मांडला, तर नोट्स ऑन दी थेअरी ऑफ बिग पुश अशाप्रमाणे मांडता येईल. तसंच याच्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रबळ चालना सिद्धांत टिंब यावर भर दिलेला आहे. ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे दिले जातील, मात्र त्याच्यामध्ये गुंतवणूक हे तुम्हाला सिलेक्ट करणं काय राहील, गरजेचं राहील. अशा प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात. आता रोजेस्टीन रोडॉन यांनी प्रबळ चालना सिद्धांत समजून सांगताना 3 प्रकारच्या अविभाज्यता सांगितलेल्या आहेत. अल्पविकसित देशांना जर प्रबळ चालना द्यायची असेल तर त्याच्यासाठी या आवश्यक आहे आणि या अविभाज्यतेमुळेच देशामध्ये बाह्य बचतीची एक्सटर्नल इकॉनॉमीची काय होत असते, निर्मिती होत असते. आता कोणत्या अविभाज्यता सांगितल्या त्यांनी, पहिली त्यांनी सांगितली उत्पादन फलनातील अविभाज्यता. आता उत्पादन फलनातील अविभाज्यतेमुळे काय होते की देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि ते दूर करण्यासाठी देशात ज्या पूरक सोयी सुविधा असतात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक करणे काय असतं, महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती येते, वाहतूक, दळणवळण, या सर्व ज्या सामाजिक पूरक सोयी सुविधा आहे त्याच्यामध्ये जर गुंतवणूक वाढवली तर ती एक प्रकारची उत्पादक गुंतवणूक असते. कारण ह्या पूरक सोयी सुविधा जर जास्तीत जास्त मिळाल्या तरच औद्योगिकरणामध्ये देशाच्या उत्पादनामध्ये काय होत असते, वाढ होत असते आणि उत्पादन वाढलं म्हणजे रोजगार वाढतो. या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी काय असतात, महत्त्वाच्या असतात. म्हणून त्या दृष्टीने उत्पादन फलनाची अविभाज्यता काय आहे, आवश्यक आहे. आणि एकदा की या सामाजिक सोयीसुविधांमध्ये वाढ झाली तर त्याच्यामुळे काय होतं की प्रत्यक्ष उत्पादनाला चालना मिळून आर्थिक विकासामध्ये वेग काय होतो, प्राप्त होतो. आता याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारताना कसा विचारला जाईल,
सामाजिक सोयी सुविधांच्या अविभाज्यतेमध्ये टिंब पुढील घटकांचा समावेश होतो. तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे देतील, ऊर्जा निर्मिती, ए दिलं ऊर्जा निर्मिती, बी दिलं वाहतूक, ती सी दिलं दळणवळण, आणि समजा डी म्हटलं वरील सर्व. तर तुम्हाला वरील सर्व त्याच्यामध्ये सिलेक्ट करावं लागेल, किंवा कुठलं तरी एकच त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे मागणीची अविभाज्यता. आता जे विकसनशील देश असतात, अविकसित देश असतात, त्या ठिकाणी मागणीची कमतरता आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येते. तेथील बाजाराचा देखील विकास पुरेशा प्रमाणामध्ये झालेला नसतो. म्हणून मग अशा वेळेस रोजेस्टीन रोडॉन काय सांगतात की या देशांना जर विकास करायचा असेल तर एकाच कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक न करता अनेक कारखान्यांमध्ये गुंतवणूक वाढवायची, आणि अनेक कारखान्यांमध्ये जर गुंतवणूक वाढवली तर काय होईल, त्या ठिकाणी रोजगार प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण होईल. रोजगार वाढला म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढून त्यांची मागणीची जी समस्या आहे ती सुद्धा सुटेल, तसेच बाजाराचा सुद्धा काय होईल, विस्तार घडून येईल. म्हणून मागणीची अविभाज्यता त्यांनी काय सांगितलेली आहे, महत्त्वाची सांगितलेली आहे. कारण मागणीच्या अविभाज्यतेमधूनच बाजारपेठेची जी समस्या आहे ती सुटत असते. आणि त्याच्यानंतर तिसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे, बचतीच्या पुरवठ्याची अविभाज्यता. आता विकसनशील अविकसित देशांमध्ये मुळात लोकांचं उत्पन्न कमी असतं, रोजगार कमी असण्याअभावी त्यांचं उत्पन्न कमी असलं की त्यांचं खर्च, म्हणजे त्यांचं जे उत्पन्न आहे त्यांच्या आवश्यक गरजांवरच ते खर्च होत असल्यामुळे त्यांची जितक्या प्रमाणामध्ये बचत व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये बचत घडून येत नाही. आणि त्या अर्थात जर देशातील गुंतवणूक वाढवायची असेल तर देशामध्ये बचत वाढणं सुद्धा काय असतं, महत्त्वाचं असतं. म्हणून रोजेस्टीन रोडॉन असं सांगतात की जेव्हा बचतीत वाढवण्यासाठी जेव्हा पहिल्या टप्प्यात गुंतवणुकीतील वाढीमुळे उत्पन्नात वाढ होते तेव्हा बचतीच्या सीमांत जो दर आहे हा बचतीच्या सरासरी 10% साधारण जास्त असला पाहिजे. मग त्याच्यावर तुम्हाला MCQ जरी विचारा, समजा असं त्यांनी जर म्हटलं की रोजेस्टीन रोडॉन यांच्या मते बचतीचा सीमांत दर हा बचतीच्या टिंब सरासरी दरापेक्षा अधिक राहिला पाहिजे, तर तिथे उत्तर तुमचं काही 10, कारण तितकं किमान असणं काय असतं, तर त्या ठिकाणी उत्तर काही सरासरी दरापेक्षा अधिक असला पाहिजे, कारण तितकं असणं काय असतं इथे गरजेचं असतं. अशा प्रकारे बचत वाढली तर मग ॲटोमॅटिक गुंतवणूकही वाढते आणि ॲटोमॅटिकली देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाल्याशिवाय राहत नाही, देशाचा विकासाचा वेग वाढल्याशिवाय राहत नाही. अशा या तीन प्रकारच्या अविभाज्यता सांगितलेल्या आहे. यावर तुम्हाला प्रश्न समजा MCQ जर पडला तर रोजेस्टीन रोडॉन यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये टिंब प्रकारच्या अविभाज्यता सांगितलेल्या आहे असं जर म्हटलं तर ह्या ॲट द टाइम ह्या तिन्हीही देतील, चौथा म्हणतील, वरील सर्व किंवा कुठलं तरी एक देतील, तर त्यापैकी तुम्हाला ते एक सिलेक्ट करणं काय असेल गरजेचं असेल. आता हा सिद्धांत समजावून सांगत असताना या वर्षीची जी परीक्षा आहे म्हणजे 2020-21 जी परीक्षा आहे ती MCQ टाईपमध्ये कोरोना काळामध्ये होत असल्यामुळे आपण या प्रकारचंही विश्लेषण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. या अविभाज्यतेनंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, अविभाज्यता आणि बाह्य बचत याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण यापूर्वीच मागच्यामध्ये बघितलं की देशामध्ये या अविभाज्यतेमध्ये सगळ्यात महत्वाची जी आहे रोजेस्टीन रोडॉन यांच्या मते तर ती मागणीची परस्पूरकता. मागणीची परस्पूरकता ही खूप महत्वाची बाह्य बचत आहे आणि ती जर वाटली तरच कारखान्यामध्ये जे वेगवेगळे कामगार काम करत असतात त्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत असतात आणि त्याच्यामुळे या प्रबळ चालनेचा परिणाम कशावर होतो तर देशाच्या औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढून देशामध्ये कुशल आणि प्रशिक्षित श्रमिकांच्या पुरवठ्यामध्ये काय होते, वाढ होते. आणि बाह्य बचती ज्या असतात त्या विकसनशील देशाच्या दीर्घकालीन विकासासाठी खूप बहुमूल्य ठरतात. म्हणूनच जर देशामध्ये मोठमोठे उद्योग जर सुरू करायचे असतील, प्रशिक्षणाच्या सुविधा जर त्यांच्या निर्माण करायच्या असतील तर त्या दृष्टीने बाह्य बचती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निर्माण होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी महत्त्वाचं मागणीची परस्पूरकता सुद्धा पूर्ण होणं गरजेचं असतं. तसंच दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे रोजेस्टीन रोडॉन यांनी सांगितलेलं सरकारची भूमिका. आता सरकारची भूमिका जसं आपण बघितलं अविभाज्यतेमध्ये की पूरक सोयी सुविधा ज्या आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक सरकारची झाली पाहिजे,
आता याच्यामध्ये जी गुंतवणूक असते त्या ती दीर्घकालीन असते, त्याच्यापासून मिळणारे जे फायदे असतात ते दीर्घ काळात मिळतात. परंतु जे खाजगी उद्योजक असतात ते फक्त महत्तम नफा या प्रेरणेने कुठल्याही उत्पादनामध्ये भाग घेत असल्यामुळे त्यांना त्याच्यात जास्त इंटरेस्ट नसतो. पूरक सोयीसुविधांच्या उत्पादनामध्ये आपलं उत्पादन किंवा आपलं गुंतवणूक वाढवण्यामध्ये मग इथे महत्त्वाचा रोल किंवा इथे महत्त्वाची भूमिका कुणाची आहे, तर देशातील सरकारची आहे. देशातील सरकारने जास्तीत जास्त सोयीसुविधा, सामाजिक सोयीसुविधा असेल, पूरक सोयीसुविधा असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं रस्ते बांधणी असेल, वाहतूक दळणवळण भरपूर प्रमाणात, पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, या प्रकारे जर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सुधारणा केली तरच देशाचं विकास घडून येईल, देशाच्या गुंतवणुकीचा दर वाढून राष्ट्रीय उत्पन्न देखील वाढून येईल आणि देशाचा आर्थिक विकास घडून येईल. म्हणून सरकारची भूमिका सुद्धा रोजेस्टीन रोडॉन यांनी आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाची मानलेली आहे. आता याच्यावर समजा तुम्हाला प्रश्न पडला की आर्थिक विकासामध्ये सरकारची भूमिका रोजेस्टीन रोडॉन यांच्या मते महत्त्वाची आहे, हे विधान सत्य आहे, तर हे विधान तुम्ही काय सांगाल? सत्य आहे. तसंच आर्थिक विकासामध्ये बाह्य बचत महत्त्वाच्या आहेत, हे विधान सत्य आहे, तर हे विधान देखील काय आहे? सत्य आहे. म्हणजे रोजेस्टीन रोडॉनच्या सिद्धांतामध्ये बाह्य बचती आणि सरकारची भूमिका हे पॉइंट सुद्धा महत्त्वाचे तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारे रोजेस्टीन रोडॉन यांनी त्यांच्या प्रबळ सिद्धांतानुसार थोड्या थोड्या अंशाने गुंतवणूक करण्याऐवजी अर्थव्यवस्थेला प्रबळ चालना मिळण्यासाठी किमान जास्तीत जास्त गुंतवणूक करणं विकसनशील देशात आवश्यक आहे असं म्हटलंय. तसंच पूरक सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करणं याच्यावरही त्यांनी भर दिलेली आहे. परंतु या सिद्धांत म्हणजे सर्वात महत्त्वाचं सरकारवरच सर्व जबाबदारी पडणार हा या सिद्धांताचा मूळ गाभा आहे आणि म्हणूनच या प्रबळ चालना सिद्धांतावर टीकाकारांनी टीका केली आहे, ती बघूया आपण. आता पहिली म्हणजे भांडवल टंचाई. आता ते सांगताय की सर्व क्षेत्रामध्ये भांडवल टंचाई, भांडवल गुंतवणूक करणं आवश्यक आहे, परंतु मुळात विकसनशील देश किंवा अविकसित देश जे आहे त्यांच्याकडे भांडवलाची काय असते? टंचाई असते आणि म्हणून ते किमान गुंतवणूक करू शकत नाही. दुसरं, शेती क्षेत्राकडे दुर्लक्षित. त्यांनी सर्व जो आपला भर दिलेला आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्राकडे दिलेला असल्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासावरच औद्योगिक क्षेत्राचा विकास अवलंबून असतो, मात्र त्यांनी शेती क्षेत्र टोटल दुर्लक्षित केलेले आहे. त्याच्यानंतर अविभाज्यतेवर त्यांनी अवास्तव भर दिलेला आपल्याला दिसून येतो. सेल्सो फर्टॅडो यांच्या मते प्रबळ चालना सिद्धांतात अविभाज्यतेवर खूप जास्त भर दिला, परंतु स्थिर अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होण्यासाठी आवश्यक सामाजिक सुधारणांकडे त्यांनी काय केलेलं आहे? दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. समजा अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाचा संचय वाढला, परंतु तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी, नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरली गेली नाही औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर देशाचा आर्थिक विकास घडून येणार नाही. म्हणजे भांडवल गुंतवणुकीसोबत न्यू टेक्नॉलॉजी सुद्धा आवश्यक असते, मात्र त्यांनी तंत्रज्ञानाकडे सुद्धा काय केलेले आहे? दुर्लक्ष केलेले आहे. आता त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी जर आपण बोलायचं झालं तर त्यांनी बंदिस्त अर्थव्यवस्थेचा विचार केला. बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे देशाचा दुसऱ्या देशाशी कुठल्या प्रकारचा व्यापार न होणं, आयात निर्यात न होणं, परंतु देशाचा विकास फक्त आंतरराष्ट्रीय व्यापार जर मोठ्या प्रमाणामध्ये वधारला, वाढला, तरच होऊ शकतो, या गोष्टीकडे त्यांनी टोटल दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर बाह्य बचतीची कल्पना जी आहे ती चुकीची नाही म्हणता येणार, पण काय म्हणता येईल त्याला, जुनी असं आपल्याला आपल्या म्हणता येईल. कारण रोजेस्टीन रोडॉनने जो बचतीचा संदर्भ घेऊन विकासाची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे ही यापूर्वीच अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे, ती काही नवीन आपणास दिसून येत नाही. त्याच्यानंतर संमिश्र अर्थव्यवस्थेवरील मर्यादा. आता संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे बऱ्याच देशामध्ये बरेच जे विकसनशील देश असतात त्या ठिकाणी सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोघांचंही अस्तित्व असतं आणि अशा ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय म्हणताना एक बॉन्डिंग ठेवणं फार गरजेचं असतं. आणि रोजेस्टीन रोडॉन यांनी सांगितल्याप्रमाणे जर सरकारच मोठ्या प्रमाणामध्ये आपली जबाबदारी जर पूर्ण करणार असेल तर मग तिथे खाजगीला जास्त प्रमाणामध्ये वाव राहत नाही, त्यामुळे दोघांचं एक विशिष्ट संबंध जपणं या
सिद्धांताप्रमाणे काय होऊन जातं, अवघड होऊन जातं. म्हणजे अशा प्रकारे जरी यावर टीका करत टीका केलेल्या गेलेल्या असल्या तरी सुद्धा आर्थिक विकासाच्या दृष्टीने रोजेस्टीन रोडॉन हा सिद्धांत खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण आपण कितीही म्हटलं तरी सर्व क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाल्याशिवाय विकसनशील देशाचा विकास होणार नाही हे सर्वांनाच परिचित आहे. आणि याच्यावर जर तुम्हाला टीकात्मक परीक्षणावर जर तुम्हाला MCQ पडला तर त्याच्यामध्ये समजा विचारलं की रोजस्टीन रोडॉन यांच्यावर टिंब टिंब टीका करण्यात आली, त्यातले कुठलेही 3 पॉईंटवरून वरील सर्व किंवा कुठला तरी एकच पॉईंट दिला तुम्हाला तर तुम्हाला तो सिलेक्ट करता येईल. अशा प्रकारे हा सिद्धांत आपण समजावून घेतला आहे. आय होप विद्यार्थ्यांना ही सिद्धांताची कल्पना मी अगदी थोडक्यात समजावून दिलेली आहे, ती समजली असेल अशी आशा व्यक्त करते. तुम्हाला जर याबद्दल काही आपले कमेंट्स व्यक्त करायचे असेल तर नक्कीच करा. आणि ह्या माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढे जे माझे यावर व्हिडिओ येतील या अर्थशास्त्र येतील अनेक टॉपिक्सवर ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. धन्यवाद.